बेळगाव मधून प्रताप पहिले कल हाती आलेले आहेत, त्यात काटेकी टक्कर तर आहेच, मात्र अखेरच्या टप्प्यात जे मोदी विरुद्ध गांधी असं चित्र पाहायला मिळालं त्यावरून काही निकालात त्याचा प्रभाव पडताना पाहायला मिळेल. मोदींकडे नव मतदार झुकेल. खरं तर नऊ मतदार कोणाच्या बाजूनं झुकणार, महिला कोणाच्या बाजूला झुकणार, आपण त्याच गोष्टीला घेऊन या ठिकाणी ह्या सर्व राज्यांमध्ये पाहणी केली. पण त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून आलेलं की हा काठावरचा जो बऱ्यापैकी आपण पाहतो की नऊ मतदार दिसून आला, कारण त्या ठिकाणी आपण पाहतो की मतदानाची जी प्रचार यंत्रणा होती त्या पद्धतीची दोन्हीकडून राबवण्यात आलेली होती. एकीकडं काँग्रेसच्या वतीनं जातीवादी राजकारण केलं जात आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा अशा प्रकारची भूमिका, बेरोजगारीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे आपण पाहतो की भाजपनं नऊ मतदारांना पूर्णतः या ठिकाणी अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन. आपल्या बाजूने ओळवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो नऊ मतदार असेल किंवा महिला असेल त्याचं मतदान सर्वाधिक ज्याच्या पडद्यात पडेल त्याच्या बाजूने निकाल लागेल असा एक ट्रेंड सांगतो. त्यामुळे आपण पाहतो की या निवडणुकीत भाजपनं ज्या ज्या पद्धतीनं या नऊ मतदारांना आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ते यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण आत्तापर्यंत आलेल्या ट्रेंडमध्ये आपण थेट आणि स्पष्ट पाहतोय की ज्याच्यामध्ये भाजप आघाडीवर आहे आणि काँग्रेस थोडंसं त्यांच्या पिछाडीवर आहे, ह्या दोघांमध्ये अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात टसन पाहायला मिळते. कोस्टलमधला जो आता उडपीचा जो निकाल आहे तो आपण पाहतो की त्या ठिकाणी अपेक्षित नव्हतं की भाजपचा उमेदवार पिछाडीवर पडेल, पण त्या ठिकाणी जो भाजपचा उमेदवार तो पिछाडीवर पडलेला आणि काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर गेलेला आहे. त्यामुळे अशी वेगवेगळी समीकरणं जी आहेत ती प्रत्येक राज्यामध्ये दिसून येतात. त्यामुळं नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी आपल्याला एक तास ते दीड तास थांबावं लागेल. पण एकूणच आत्तापर्यंत आलेल्या ट्रेंडमध्ये भाजपची प्रचार यंत्रणा ज्या पद्धतीनं राबलेली आहे त्याचं कुठेतरी यश भाजपला मिळते का काय अशा प्रकारचं चित्रसुद्धा दिसू लागलेलं आहे. काँग्रेसनं जे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की भाजप हा जातीवादी पक्ष आहे त्यांना मतदान करू नका, तो मतदारांना रुचलाय की नाही हे आपल्याला थोड्या वेळानंतर कळेल. पण एकूणच कर्नाटकमध्ये हे चित्र आहे, मात्र 2018 बेळगावात काय चित्र आहे, बेळगावातले कल काय सांगतायत? बेळगाव जिल्ह्यातले जे 18 मतदारसंघात आहेत त्यापैकी 5 मतदारसंघावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार उभे आहेत, पण अद्यापपर्यंत मतमोजणी जी आहे ती ज्या गतीनं पाहिजे होती त्या गतीनं सुरू झालेली नाही, त्यामुळे त्या ठिकाणचा कल अद्याप हाती मिळालेला नाही. पण एकूणच आपण पाहतो की या कलामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि बेळगाव उत्तर या 3 विधानसभा मतदारसंघाकडे बारीक लक्ष लागून राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय होईल, कोणाच्या बाजूने पारडं झुकेल हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24